आणि त्यानंतर लगेच सामना रुजू झाला. सामनामध्येच माझं हार्ट आहे ना, हृदय, त्याच्यामुळे इथेच येणार मी. आलोय, बसलोय, काम करतो. तुम्ही जर मला कमीत कमी त्रास दिला तर बरं होईल. नाही पण डॉक्टरांनी राजकीय पथ्य पाणी पाळायचाही सूचना दिल्या होत्या, पण घरात बसूनही राजकीय भूमिका ठरवत होतात. विशेषतः दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारसाहेब भेटले आणि त्यानंतर खूप चर्चा झाली, मुख्यमंत्री पक्षप्रमुखांशीही चर्चा झाली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि उद्या जो भारत बंद होतोय त्याला पाठिंबा शिवसेनेने जाहीर केलाय, त्याबद्दल सांगा. नाही, शेतकऱ्यांचा विषय फार गंभीर आहे. एक लक्षात घ्या, त्यांच्या मागण्या, त्या मागण्यांबाबत काही फार थोडेफार मतभेद असू शकतात. तांत्रिक बाबी समजून घेतल्या तर काही मतभेद असू शकतात. तीन जे कायदे आहेत, कृषी विधेयकं जी मंजूर केलीत मोदी सरकारनं, APMC विषय असेल, अडत्यांचा विषय असेल, त्यानंतर कॉर्पोरेट फार्मिंगचा विषय असेल, सामुदायिक फार्मिंगचा विषय असेल, याच्यामध्ये मतभेद आहेत. पण लक्षात घ्या, कायदा मंजूर करताना अनेकांनी हे धोके सांगितले होते. सरकारकडे 5वी बहुमत आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, आणि आम्ही किती विरोध केला तरी ते त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुमताचा वापर करून त्यांना मंजूर करायचे होते घाईघाईने. आम्ही त्यांना सांगितलं होतं की घाई करू नका, तुम्ही ही विधेयकं परत एकदा चर्चेसाठी सिलेक्ट कमिटी असते सर्वपक्षीय, तिथे पाठवा. त्यातल्या काही त्रुटी आहेत, काही आक्षेप आहेत, त्याच्या आपण परत चर्चा करू. पण सरकारने ऐकलं नाही आणि सरकारने हे मंजूर केलं आणि आज त्याचे परिणाम आपण पाहतोय. तेव्हाही हा इशारा आम्ही दिला होता. नाही पण राऊत साहेब, असं का होतोय आहे, CAA ला संसदेत पाठिंबा, राज्यसभेत विरोध, शेतकरी विधेयकाला सुद्धा संसदेत तितका आग्रही विरोध नाही, पण आता रस्त्यावरचा विरोध, असं शिवसेनेचं भूमिकेच्या बाबतीत असं का होतं? कारण विरोधी पक्ष असं म्हणायला लागलेलं आहे की शिवसेनेची भूमिका ही नेहमी दुटप्पी असते किंवा काही संभ्रम निर्माण करणारी असते, दोन्ही बाजूने भूमिका. शिवसेनेची भूमिका कधी दुटप्पी नसते, शिवसेनेच्या भूमिका कधी संभ्रमात टाकणाऱ्या नसतात. मग तो विषय CAA चा असेल, आपण बघा ना लोकसभा राज्यसभेमधली आमच्या भूमिका पाहू शकता तुम्ही. परदेशी नागरिकांसंदर्भातल्या भूमिका आमच्या स्पष्ट आहेत. बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, पाकिस्तानी असतील, त्यांना लात मारून हाकलून काढलं पाहिजे. ही भूमिका मुळात सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच मांडलेली आहे. म्हणजे संसदेत मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका आणि रस्त्यावर मोदी सरकारच्या विरोधाची भूमिका, असं कसं असं अजिबात झालेलं नाही. आपण स्वतः अभ्यास करा. शेतकऱ्यांच्या संदर्भात मगाशी म्हणालो ना, आम्ही सरकारचं समर्थन करणारं मतदान सुद्धा केलं नाही विधेयक, म्हणजे अनुपस्थित राहिलं. तिथे जो विरोध आहे तो दिसायला बघा की तुम्ही म्हणताय ठीक आहे, अनेक पक्षांनी विरोधातल्या जे आज पाठिंबा देतात शेतकऱ्यांना त्यांनी हीच भूमिका घेतली होती, हीच घेतली. आमची स्पष्ट भूमिका होती की हे आता विधेयक मंजूर न करता तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि परत 1 महिन्यानं 2 महिन्यानं पुढल्या अधिवेशनामध्ये आपण हे विधेयक मंजूर करू. पुन्हा एकदा आपण ज्या किसान संघटना आहेत त्यांच्याही चर्चा करू, आपण त्यांना बोलवू. त्याला साधारण 1 महिन्याचा काळ होता, पण सरकार ऐकायलाच तयार नव्हतं आणि सरकारनं साम दाम दंड भेद ही भूमिका घेऊन ते विधेयक मंजूर केलं, त्याचा हा स्फोट आहे. पण आज भाजपचे नेते पवारसाहेबांचाही उल्लेख करत आहेत, त्यांच्या आत्मचरित्रात हा कायदा किती फायद्याचा आहे ह्या बाबतीतला मजकूर आहे. त्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिलेलं आहे की ह्या कायद्यातल्या काही काही गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाचं अजिबात सांगू नका, अजिबात सांगू नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 5 वर्षापूर्वी काय बोलले होते आणि आज काय सांगतायत हे जर आम्ही काढायला सुरुवात केली तर तो देशाचा प्रधानमंत्र्यांचा अपमान ठरेल. आम्हाला ते करायचं नाही आहे. किंवा भाजपचे इतर नेत्यांच्या भूमिका काल काय होत्या आणि आज काय होत्या हे जर आम्ही बोलायला सुरुवात केली तर सगळ्यांचंच वस्त्रहरण होईल. राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. शरद पवार साहेबांनी तेव्हा घेतलेली भूमिका त्यावेळेला योग्य होती. अशा अनेक भूमिका असतात, काळाच्या ओघामध्ये त्याला बदलाव्या लागतात. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आज जेव्हा इतके लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत, शेतकरी जीवन मरणाचा लढा म्हणून ते लढत आहेत. शेवटी कायदे कोणासाठी करतो आपण? माणसांसाठी करतो. आज तो माणूसच त्याला विरोध करतो, शेतकरी विरोध करतोय. मला असं वाटतं मग राज्यकर्त्याने राजकारण्याने 2 पावलं मागे जायला हरकत नाही, जे पवारसाहेब आले असतील.
हे जर मनाचा मोठेपणा जर सरकारने दाखवला तर सरकारचं मन किती मोठं आहे कळेल ना. तुम्ही अहंकार ईर्ष्या कोणाला दाखवताय? तुम्ही ज्यांच्या बळावर निवडून आलेला आहात त्यांना दाखवत नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी भूमिका काँग्रेसने घेतली, मग ती राष्ट्रीय स्तरावर असेल आणि राज्यातही असेल. तर काँग्रेसच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला भूमिका राज्यात घ्यावी लागली, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि कुठे मतभेद दिसू नयेत याची काळजी करावी लागली. एक समजून घ्या तुम्ही, हे काय राजकीय आंदोलन नाही आहे. जे आज पाठिंबा देत आहेत बंदला, त्यांच्या नेत्यांनी आंदोलक जिथे बसले तिथे जाऊन दाखवावं, हुसकावून लावत आहेत. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे, शेतकरी दिशा ठरवत आहेत. आम्ही जरी म्हणालो राजकीय पक्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तरी त्यांना पाठिंब्याची तशी गरज आहे. हा आमचा नैतिक पाठिंबा आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला काय, कम्युनिस्टांनी दिला काय, तृणमूलने दिला काय, किंवा टीआरएसने दिला काय, बघा हे आमचं व्यक्तिगत भावना आहे. मुळात तिथे कोणत्याही राजकीय पक्षाला प्रवेश नाही हे तुम्हाला मी सांगतो. तिथे पत्रकारांना फार प्रवेश नाही आहे, जे सरकारचे चमचे आहेत. तिथे राजकीय पक्षांविरहित म्हणून ते आंदोलन टिकून आहे. तिथे फक्त शेतकरी संघटना आहेत. आणि सरकारला सरकारचं अपयश काय आहे भाजपचं, की त्यांचं फोडाझोडा ही नीती तिथे चालू शकली नाही. तिथे ते संघटनेमध्ये त्यांच्या एकजुटीमध्ये ती वज्रमूठ ते तोडू शकले नाहीत, हे त्यांचं अपयश आहे. जे त्यांना शक्य असतं तर आंदोलनामध्ये फूट पाडून एवढ्याला त्यांनी पांगापांग करून टाकली असते. पण शेतकरी जेव्हा मरायला तयार होतो रस्त्यावर उतरून, तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्यासारख्या लोकातून राजकारण करणाऱ्या पक्षाचं कर्तव्य. पण अजूनही चर्चेच्या फेऱ्या होत्यात पण त्या सगळ्या निष्फळ ठरतात. शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे, येस ऑर नो, म्हणजे कायदा रद्द करा, हीच भूमिका आहे. सरकारला झुकावंच लागेल असं दिसतंय. नाही, सरकारला झुकावं लागेल म्हणण्यापेक्षा जर तुम्ही लाखो शेतकऱ्यांच्या भावना जर ऐकणार नसाल, मग तुम्ही त्यांना का बुलडोझर खाली चिरडणार आहात, की आणखीन एक जालियनवाला बाग हत्याकांड करणार आहात तिथे, हे ठरवा तुम्ही. लोकमताच्या रेटापुढे भल्या भल्या राज्यकर्त्यांना, हुकुमशहाना, बलदंड नेत्यांना विनम्रपणे झुकावं लागलं. विनम्रपणे म्हणतो मी, ही विनम्रता सरकारने दाखवली तर सरकारची उंची वाढेल. पवारसाहेब राष्ट्रपतींना भेटतायत याच विषयावर 9 डिसेंबरला, तशा वेळेस महाविकास आघाडी सरकारमधून विशेषतः शिवसेनेकडून पवारसाहेबांबरोबर कोणी राष्ट्रपतींना भेटणार आहे का, किंवा केंद्रातल्या नेत्यांना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्री या संदर्भात भेटणार आहेत? या भेटीगाठीतून काही निष्पन्न होत नाही. पण शरद पवार खूप मोठे नेते आहेत, इतर काही पक्ष आहेत, त्यांना राष्ट्रपतीशी चर्चा करून द्या. शरद पवार काय वेगळे नाहीत, आमचेच नेते आहेत सगळ्यांचे. शिवसेनेनं बंदला पाठिंबा दिला आहे, तर शिवसेना स्टाईल बंद असेल की महाविकास आघाडी सरकार? काही गरज नाही शिवसेना स्टाईल नको कोणी बंद करण्याचं. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याला पाठिंबा देणं. तुम्ही त्याचं खाता, तो कष्ट करतो आहे, तो राबतो आहे, त्याची चूलसुद्धा पेटली पाहिजे. शेतकऱ्याशी बेईमानी करणं म्हणजे जय जवान जय जय किसान या आपल्या राष्ट्रीय घोषणेशी बेईमानी करण्यासारखं. पण एका बाजूला हे आंदोलन सुरू आहे आणि लगेचच 10 डिसेंबरला संसदेच्या नव्या वास्तूचा पायाभरणी कार्यक्रम आहे. एकीकडे दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसलेत आणि सरकार नव्या वास्तूचा पायाभरणी कार्यक्रम. ज्या संसदेच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचा आवाज दडपला जात असेल, ती वास्तू नवी काय किंवा जुनी काय, ती निर्जीव ठरते. नाही, पण आणखी एक असा विषय होता की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत असं म्हणत आहेत की पुन्हा राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, महाराष्ट्रातही हा प्रयोग होऊ शकतो. मला माहित नाही, झालं तर बघू. असं आहे की असे प्रयत्न चालू राहतात, अशी बाळंतपणं वगैरे सुरू असतात. नाही, पण फडणवीस असं म्हणतात की हे सरकार जर पडलं तर भाजप पर्यायी सरकार द्यायला तयार आहे. बनवावं त्यांनी ना, त्यांची इच्छा असेल तर बनवावं, बनवून दाखवावं ना, बोलायचं कशाला. आम्ही सरकार चालवतो न बोलता ना, पाहूया. आणि एक शेवटचा प्रश्न असा होता की पुन्हा एकदा ईडी विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना बघायला मिळतोय. प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा नोंदवला, आता त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे
पोलिसांनी कारवाई केली, त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यात मुंबईत आणि महाराष्ट्रात हा ईडी विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना बघायला मिळतो. हा सामना वगैरे काय नसतो, राजकीय ही कायद्याची लढाई आहे, ही महाराष्ट्राच्या घटनात्मक अधिकाराची लढाई आहे. तुम्ही कोणी याल आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय फायद्यासाठी दाबदबावाचं राजकारण केंद्रीय एजन्सीचा वापर करून करा तर राज्यांना